संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या सांगलीतल्या भेटीनंतर जणू रामायण सुरू झालं. टिकली लाव तरच तुझ्याशी बोलेन असा ज्यांचा आविर्भाव होता त्या भिडेंविषयी भिन्न प्रकारचे मतप्रवाह समोर आले. त्यावरून वाद पेटले. वादाची धग कायम असतानाच शिवप्रतिष्ठान संघटनेचे नेते संभाजी भिडे यांच्या सुधामूर्ती पाया पडल्याचे फोटो समोर आल्यानं सोशल मीडियावरती वेगळी चर्चा सुरू झाली. त्या पाठोपाठ सांगलीमधल्या ज्या कार्यक्रमांनंतर हा पाया पडण्याचा विषय झाला त्या तो मेहता पब्लिकेशन हाऊसशी संबंधित योजना यादव यांनी फेसबुकवरती लिहिलेल्या पोस्टवरून ज्याच्यामध्ये साधारण आशय असा होता की भेट अतिशय ॲब्रप्टली अतिशय पूर्वनियोजित न असताना काहीशा प्रमाणात उलट आग्रह करकरून ही भेट झाली आणि त्याचं चित्र मात्र असं रंगवलं जातंय की जणू केवढी चांगली भेट होती, किती प्रेम होतं, किती आदर होता आणि त्यातून कशा त्या पाया पडल्या. योजना यादव यांच्या या पोस्टवरून रणकंदन माजलं. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नाराज आक्रमक झाले, हिंदुत्ववादी काही कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले. हे सगळं असताना योजना यादव यांना स्वतःचं फेसबुक अकाउंट सस्पेंड करावं लागलं. दरम्यान सुधा मूर्तींवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. नमस्कार चमत्कारासाठी नमस्कारासाठी अखेर सुधा मूर्तींनी स्वतःच यावर प्रतिक्रिया दिली जी आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे या प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा समोर येते. योजना यादवांनी सध्या आपला अकाउंट ॲक्टिवेटेड ठेवलेलं नाही आहे, मात्र वाद अजूनही पेटता राहिलेला आहे. आता सुधा मूर्तींनीच या पोस्टमधील काही भागाविषयीचा खुलासा केलेला आहे, जो खुलासा झालेला आहे असं आपण म्हणू. आणि त्यामुळे जे चित्र एकांगीपणे रंगवलं जातंय तसं ते कोणत्याच बाजूने एकांगी नाही आहे हे मात्र दिसतंय. भिडे गुरुजींना आपण ओळखत नसल्याचं या प्रतिक्रियेत सुधा मूर्ती यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तेव्हा सुधा मूर्ती नेमकं काय म्हणाल्या की ज्यामुळे योजना यादव यांच्या पोस्टमधल्या बहुतांश दाव्याला पुष्टी मिळू शकते आपण पाहूया. अरे ते त्यांचं पर्सनल मत मला माहीत नाही आणि ते थोरले माणूस आहे. ही द ओल्ड मॅन आणि आमचं संस्कृती आहे की थोरले माणसाला बघितलं की पाय पडायचं आमचं संस्कृती आहे. त्यांचं मत काय आहे, मतभेद काय आहे, त्यांच्याशी मी काय बोललेच नाही त्याच्याबद्दल. ते म्हटले तुम्हाला तुमचा टाईम द्या. म्हटलं आता नाही टाईम नाही, मी खूप बिझी आहे आणि फेब्रुवारी मार्चला देता का? म्हटलं बघ ते म्हणलं एवढंच. तर आणि त्यांच्याबद्दल मला काहीही माहीत नाही, काहीही माहीत नाही त्यांच्याबद्दल. पेपरमध्ये ते ट्विटरमध्ये आलं की माहीत झालं असं काय ते वेगळं आहे, परंतु मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही. नुसतं थोरले माणूस आलेले आहे, बसलेले आहे तर माझ्यासाठी वाट पाहतात. तर असा हा सगळा विषय समोर येतोय. आमचा कुठेही असा दावा नाही की एखाद्या प्रतिक्रियेमुळे किंवा ज्या काही सध्या अशा सुट्या सुट्या स्वरूपात आलेल्या माहितीमुळे सगळं चित्र उभं राहतंय, मात्र एकांगी कुठलंच चित्र नाही आहे हे मात्र स्पष्ट होत आहे. याबद्दल आपण आतापर्यंतच्या प्रतिक्रिया पाहिल्या, सुधा मूर्तींच्या पाहिल्या, योजना यादव यांची पोस्ट पाहिली असेल, संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा प्रतिक्रिया मीडियामध्ये पुढे आलेली आहे. आपल्यासोबत आता आहे शिवप्रतिष्ठानशी संबंधित शुभम गोवेकर. कल्याणहून आपल्यासोबत आहेत, शिवप्रतिष्ठानशी संबंधित आहेत. शुभम गोवेकरजी आपलं स्वागत आहे साम टीव्हीवरती. माझा आपल्याला प्रश्न आहे की योजना यादव यांची पोस्ट अतिशय एकांगी आहे असं काहीच नाही आहे. आमचे भिडे आणि सुधा मूर्ती यांचे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत. सुधा मूर्तींना सुद्धा भेट घ्यायची होती, त्यातूनही पूर्वनियोजित भेट झाली आणि इतका सगळा आदर वगैरे आहे. पण सुधा मूर्ती तर म्हणत आहेत की भिडेंना मी ओळखतही नाही, केवळ थोरली व्यक्ती समोर आली म्हणून मी पाया पडले. आता आपलं काय म्हणणं आहे? मुळात भिडे गुरुजी सुधा मूर्तींना ओळखतात किंवा आमची पूर्वनियोजित भेट होती असं कुठेही गुरुजींनी सांगितलेलं नाही आणि कुठल्या धारकऱ्यांनी सांगितलेलं नाहीये. फक्त गुरुजींना त्यांना भेटायचं होतं आणि गुरुजींना हिंदुस्थानामध्ये असं कुणी नाही जे ओळखत नाही. फक्त त्यांचं असं म्हणणं होतं, सुधा मूर्तींची जर आपण व्हिडिओ बघितली तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे वैयक्तिक विचार काय आहेत ते मला माहिती नाहीयेत. त्यांचे वैयक्तिक विचार काही असू शकतात पण ते थोरले आहेत म्हणून मी त्यांच्या पाया पडले. आमच्या दृष्टीने एवढंच मोठं आहे की सुधा मूर्तीजींसारख्या व्यक्ती संस्कृती आपली दाखवून गुरुजींच्या पाया पडले. शुभम गोवेकरची मी आपल्या माहितीसाठी ती प्रतिक्रिया दाखवतो. आपल्या संघटनेशी संबंधित हनुमंत पवार यांनी माध्यमांकडे, सुप्रतिष्ठित माध्यमांकडे व्यक्त केलेली नेमकी काय प्रतिक्रिया होती मी आपल्याला वाचून दाखवतो ग्राफिक्सच्या माध्यमातून, आपण पाहूया. ज्याच्यामध्ये हनुमंत पवार असं म्हणालेले आहेत की सुधा मूर्ती या फार मोठ्या व्यक्तिमत्व आहेत, भिडे गुरुजी आणि त्यांची ओळख फार जुनी आहे, लक्षात घ्या फार जुनी ओळख आहे.
सुधा मूर्ती यांनी भिडे गुरुजी यांना भेटण्यासाठी दोनदा फोन केला होता हे सामचं म्हणणं नाही, हे प्रतिक्रिया छापून आलेली आहे. गुरुजी न सांगता गेले असं काहीही नाही. आता मी पुन्हा एकदा शुभम गोवेकर यांच्याकडे जातो. शुभम जी, आपण जसे आपल्या संस्थेकडून जे दावे होत आहेत तसं काही नाही आहे, आपला भिडेंचा आणि सुधा मूर्ती यांचा कुठलाही पूर्वपरिचय नव्हता, मग हा पूर्वपरिचय असल्याचा दावा आधीपासून ओळख होती म्हणजे त्यातून सोशल मीडियावरती तर अगदी पहिल्यापासून ओळख होत होते, किंबहुना सुधा मूर्ती अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत होता इथपर्यंत दावा आहे. पण मी सोशल मीडियाबद्दल तुम्हाला विचारणार नाहीये, मी तुमची अधिकृत मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. अधिकृत प्रतिक्रिया देताना मी नक्कीच सांगेन, हनुमंत पवार यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे किंवा त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये काही त्याच्यामध्ये विपर्यास केला गेलेला आहे का ते मलाही बघावं लागेल. कारण माझ्यापर्यंत तरी हा हे जे प्रकरण आहे हनुमंत पवारांचं त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे ते माझ्यापर्यंत तरी पोहोचलेलं नाहीये. परंतु आम्हाला एवढंच त्याच्यामध्ये सॅटिस्फाईंग आम्ही आहोत की सुधा मूर्तीजींसारख्या ज्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्यासारख्या व्यक्ती गुरुजींच्या पाया पडतात, संस्कृती जपतात. काही दिवसापूर्वी चर्चेमध्ये एका पत्रकार मॅडमांनी गुरुजींच्या विषयी जे शब्द वापरले होते अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यात आणि सुधा मूर्तीजी यांच्या संस्कारामधले फरक महाराष्ट्राने बघितले बस एवढ्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. शुभम जी, तुम्ही ज्या पत्रकार महिलेबद्दल बोलताय ती पत्रकार महिला आमची सहकारी आहे, आमची रिपोर्टर आहे, ती साम टीव्हीची रिपोर्टर होती तुमच्या माहितीसाठी, रुपाली तिचं नाव. आणि तिने फक्त प्रश्न विचारला होता मुख्यमंत्र्यांनी आपल्यात काय चर्चा झाली, कोणता विषय होता, काही अपमानास्पद विचारलं नाही. त्याच्यावरती आपले गुरुजी म्हणाले की टिकलीला उत्तर बोलतो. आता तुम्ही दुसरा वाद सुरू करताय, तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? आता तुमचा हा गैरसमज सुद्धा मी दूर करतो संपादक म्हणून. आमच्या रिपोर्टरने फक्त गुरुजी तुमचं काय भेट झाली होती याबद्दल आपलं काय म्हणणं आहे इतकंच विचारलं होतं. मी त्यांच्या चर्चासत्रातली गोष्ट सांगितली, मी गुरुजींचं मत घ्यायला गेलेल्या टाईमबद्दल बोललेलो नाही, आपला गैरसमज झाला. त्या विषयामध्ये मुळातच पडत नव्हतो. मी पुन्हा इकडे येतोय, माझा आपल्याला प्रश्न आहे. सुधा मूर्ती स्पष्टपणे सांगतायत आमची भेट ठरली नव्हती किंवा मी ओळखतही नव्हते. आता इथे आपण इथे येऊयात. ज्या ज्या योजना यादव यांच्या पोस्टमुळे खूप गदारोळ झाला त्या व्यक्तींनी प्रचंड मोठी रिस्क घेऊन हे दावे केलेले किंवा मुद्दे मांडलेले आहेत की दोन दिवसांपासून आपल्याकडनं संपर्क होत होता आणि शेवटी पोलिसांनी सांगितलं की भेट घ्या म्हणून ही भेट झाली. हा सगळा प्रकार शोभतो का? जी व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली नाहीये तिच्या अगदी मागे लागोलागून भेट घेणं हेच पटतं का? माझा तुम्हाला समंजस प्रश्न आहे. नाही, पाठीमागे लागून भेट घेतली याच्यामध्ये काही वैयक्तिक हेतू नसतो. काही वैयक्तिक हेतू असेल आणि त्यासाठी जर एखाद्याच्या पाठीमागे आपण लागलो तर ते चुकीचं आहे. संभाजीराव भिडे गुरुजी पहिल्यापासूनच कोणाच्या पाठीमागे लागले आणि त्यांची भेट घेतली तर ती वैयक्तिक नसते, त्यामुळे ती समाजकार्याशी रिलेटेड असेल किंवा हिंदुत्वाशी असेल तर त्यात काही गलत आहे असं मला वाटत नाही. मला अपेक्षा आहे, मी शेवट करताना शुभमजी, या सगळ्या प्रकरणानंतर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात संघटनेचे समर्थक, कदाचित ते संघटनेचे कार्यकर्ते आहेतच की नाही मला माहित नाही, पण समर्थक प्रेमी झुंडीच्या झुंडीसारखे तुटून पडतात हे मात्र वातावरण. मला आशा आहे की तुमच्या संघटनेच्या शिकवणीच्या विरोधात असेल एखाद्या स्त्रीला, कुठल्याही व्यक्तीला, स्त्री असेल तर स्त्री नाही तर कुणालाही, अशा प्रकारे झुंडीने त्यांच्याकडे येणं, आशा आहे की आपण त्याचा निषेध कराल आणि अशा प्रकारचं समर्थन करणार नाही. शुभमजी खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली साम टीव्हीला यासाठी.